2022 चा ग्लोबल हंगर इंडेक्स नुकताच प्रसिद्ध झाला आहे। या निर्देशांकानुसार भारतातील भुकेची आणि कुपोषणाची समस्या अधिक गंभीर रूपात समोर आल्याचं दिसत आहे। ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये कुपोषण, लहान मुलांमध्ये गंभीर कुपोषण, लहान मुलांची खुंटलेली वाढ आणि बालमृत्यूदर या चार निकषावर 121 देशांना रँकिंग दिली जाते। या निर्देशांकात 121 देशांपैकी भारताचा क्रमांक 107 आहे। 2015 साली भारत 93 स्थानावर होता। या अहवालानुसार भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे 19.3% कुपोषण आहे। या निर्देशांकात भारताची स्थिती अफगाणिस्तान वगळता सर्व शेजारी देशांपेक्षा वाईट आहे। भारताशेजारील देशांमध्ये आर्थिक समस्यांचा सामना करणारे श्रीलंका आणि पाकिस्तान अनुक्रमे 64 आणि 99 स्थानावर आहेत। तर मंदीच्या सावटाखाली असलेले नेपाळ 81 आणि बांगलादेश 84 स्थानावर आहेत। भारत सरकारने या निर्देशांकातून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका केली आहे। तर या आधीच्या काळात भारताची स्थिती सुधारताना दाखवली गेली होती, हे विसरून चालणार नाही। त्यामुळे सरकारची टीका ही एखाद्या विषयात नापास झाल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा त्या विषयाला आणि विषयाच्या शिक्षकांना दोष देणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी झाली आहे।